सत्तर पंचाहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपकडून फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता. नरेंद्र मोदींची सभा झाली, तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित. नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर अडीच अडीच वर्षाचा करार केलेला, मग अधिकाऱ्या सांगितलं तुम्ही. मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावर होतो व्हिडिओ, ते आपल्या सगळ्यांनी लावरतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय, लावरतो व्हिडिओ हे नीट ऐका. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात तलवार. अत्तरली बाईन पोरं काही गोट्या खेळायला गेली का? गेली गेली त्या गेली दिंडा खेळायला लागली का? त्याच्यावर अग्रलेख कधीच होत नाही. परत लाव. पण शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात तलवार. अत्तरली बाईन पोरं काही गोट्या खेळायला गेली का? गेली गेली त्या गेली दिंडा खेळायला लागली का? त्याच्यावर अग्रलेख कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाहीये. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपकडून फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही, वाटलं नाही तेव्हा? कसलं फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? ही सगळी माणसं जी काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो, मी भेटायला गेलो, मी त्यांनी मला असं, मला अजूनही आठवतं, त्यांनी माझे असे हात घेत केले, मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना, मी म्हटलं येतो मी. काय करणार आहेस? म्हटलं मला माहीत नाही. पण एक निश्चित मनात होत, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्षाचे किती चढ उतार आले, मार्ग काढीन त्यातनं. यांनी काय पाहिलंय? मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपथी मिळाली. कसली सिंपथी? 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ काढून बघा. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे? लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून, तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा? निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टोम काढली आपलं ते 2.5-2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय,
हे म्हणे चार भिंतीत ठरलं आमचं, चार भिंतीत अधिकाऱ्या बोललात। म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच अडीच वर्षाचं आम्ही करणार। नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे, हे व्यासपीठावरती उपस्थित। नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात? अमित शहांच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर अडीच अडीच वर्षाचा करार केलेला मग अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही? लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर। आता ते इथे आहेत। मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे। मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला, पाच नगरसेवक आले मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब, म्हटलं बोला आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक, म्हटलं कोणाचे? दोन म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे, तीन म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे। मी हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढं की ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला 2019 नंतर तो कशामुळे उडाला? तुमच्या महत्वाकांक्षेपाई। म्हणे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली, हो केली, मी जाहीरपणे सांगतो, सांगितलं त्याशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये, जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार, जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार। प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा, पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता, मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो। आज आपण असं काढून बघूया, आज जे पेटलेत ना, आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत, जर समजा 2019 साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की अडीच वर्ष तुमची बोलला असतात, आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात नसता बोललात? कारण पोट भरलं होतं, तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं, पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय। राज ठाकरेंचं तसं नव्हतं, मला मुद्दे नाही पटले,